आता आपण करणार आहोत मिसळ पाव कोल्हापूरचं. एक सांगतो, कोल्हापूर स्टेशन मध्ये उतरल्यानंतर मला पहिले आठवते ती मिसळ. होय 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 होय, आता मी तशीच होय 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 करणार. तरी वाली मिसळ भैया. ओके, मला साहित्य सांगा ती. हे आहे कोल्हापूरचं लसूण आणि कांदा मसाला. हे आहे लसूण आलं आणि मिरची पेस्ट. हे आहे लाल तिखट, कढीपत्ता, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, लिंबू, सफेद वाटाणे, चवळी, मूग, कांदा चिरलेला, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो आणि फरसाण. ओके, बरं मला सांग ह्याला मध्येच हे काय मूड कुठून आलं? तू काय भिजून ठेवलं? हो, एक रात्र भिजून ठेवलेले आहेत आणि याच्यावरती काहीही संस्कार केलेले नाही आहेत. ओके, आणि मागे हो जरा कांदा. मस्त असं ब्राऊन गुलाब गुलाबी सर व्हायला पाहिजे. ओके, झाला वाटतंय. संशय नाही आहे, संशय आहे की काय? झाला गुलाबी तो काय? येस, आता आपण टाकूया पेस्ट. ही अच्छा, ठीक. त्यात काय? मिरची, आलं आणि लसूण. आलं, टोमॅटो घालू. आहा, झणका आला बघ. हो, कोल्हापूरचा कोल्हापूरचा झणका. फोडणीला ठसका लागला ना की समजा आपलं बरोबर माप पडले सगळं, है ना? अगदी. ओके, आता काय सगळे मसाले घालायचे? हो या. हा खास तुझा कोल्हापूरचा मसाला, कोल्हापूरचा स्पेशल. लाल तिखट, मीठ. ओके, रंग बघ काय आलाय. कोल्हापुरी. आपण जो एक्स्ट्रा मागवतो ना ते म्हणजे हे सॅम्पल. जाळ आला ना की एकदम सॉलिड, झणझणीत झणझणीत होत, आणि याला आपण कट म्हणतो. ओके, आता काय घालायचं? आता आपण पेस्ट टाकूया, टोमॅटो पेस्ट. ओके, होय 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 होय. सोनालीने कमाल किया. ओके, आता पाणी घालायचं का? कोल्हापुरी ठसका. किती घालू बघ? बस 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 बस. हा हा, रंग बघा. रंग गोरा पाने ग रंग गोरा पान. काय विरुद्ध बोलते ना मी? ओके, आता आपल्याला याच्यात हे सगळे कडधान्य घालायचे ना? हो. आपण एक रात्र भिजवून घेतलेले, त्यामुळे ते थोडेसे मऊ आहेत ऑलरेडी. होय होय, मज्जा येणार आहे. बरं, हे पण मी कोल्हापुरातच शिकले शूटिंगच्या दरम्यान. तू शूटिंग कधी केलंस? काय होतं माहितीये, आम्ही 20 दिवस कम्प्लीट सेटवर होतो. म्हणजे शूटिंग आमचे सीन्स असायचे तेव्हा पण आणि नसायचं तेव्हा पण. तर जेव्हा शूटिंग नसायचं तेव्हा हेच करायचं. हो, अगदी. आता आपण ह्याच्यावरती लिंबू पिळूया आणि 10 मिनिटं शिजवायला ठेवूया. बरं, बराच वेळ लागतो म्हणजे त्या मनाने? हो, कारण ते आपण कडधान्य टाकली आहेत ना, त्याला जरा वेळ लागेल, बाकी काही नाही. ओके, अजून 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं लागतील. हे आता आपलं झालेलं आहे. ओके, बंद करू गैस. हो, आता आपण हे काढून घेऊया. हा, मी काढू का? 1 मिनिट. हो, जरा जड आहे. ओके, आता काय करणार तू? आता आपण फरसाण टाकूया.
आता कांदा टाकूया. नाही नाही सहन होत मला हे, नाही सहन होत. आला रे पावाला कोणीतरी, तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी मसाला, आला लसूण मिरची पेस्ट, तिखट, कढीपत्ता, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, लिंबू, पांढरे वाटाणे, चवळी, मूग, कांदा, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो आणि फरसाण. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, कांदा आणि आला लसूण मिरची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कोल्हापुरी मसाला, तिखट, गरम मसाला, मीठ, टोमॅटो पेस्ट आणि पाणी घालून रस्सा उकळवून घ्यावा. त्यामध्ये भिजवलेले मूग, चवळी, पांढरे वाटाणे आणि लिंबाचा रस घालून 10 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यावं. रस्सा शिजल्यावर त्यामध्ये फरसाण, कांदा आणि कोथिंबीर घालून मिसळ सर्व्ह करावी.